पहिला बॅटरी नाही त्याली मोठी बॅटरी अंधारात स्थायी घेऊन इंद्रनगरीमध्ये प्रवेश केला. तिने काम कळव की अंधारात स्थायी घेऊन इंद्रनगरीमध्ये प्रवेश केला आहे. रानावनात भटकतो आहे जेव्हा पहाड प्रेम केलं आहे कमल तुझ्यावरती. चंद्रावाणी मुकडा तुझा दिसे गोरा पान रूप तुझे छान ग रूप तुझे छान ग चंद्रावाणी मुकडा तुझा दिसे गोरा पान ग चंद्रावाणी मुकडा तुझा दिसे गोरा पान ग बैसली माझ्या तळी रूप तुझे छान ग रूप तुझे छान ग कमल ए कमल ए कमल कमल ही पहा समोर दिसणारी माझी कमल ही पहा समोर दिसणारी माझी कमल ये कमल ये ये कमल 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 ओळखत नाहीस ना हे कमल अगदी परमेश्वर माणसाचे इच्छेप्रमाणे घडवित तोच नाही परमेश्वर माणसाच्या इच्छेप्रमाणे घडवित तोच नाही. तुला खरं वाटत नाही मी छंद नाही मग अहित कमल कमल आणि चंदनेच एकमेकावर त्या दृष्टाप्रेम होत. एक दिवस कमलवर भयानक प्रसंग डोला प्रसंगातून चंदन कमलची मुक्तता केली पण तो दिवस मात्र चंदनच्या बाबतीत दुर्दैवी होता. कोणकडे त्याच दिवशीच्या चंदनला दुर्बुद्धी आठवली कमलकडून वचन द्यावं आणि कमलला वचन द्यावं कमल लग्न करीन तर तुझ्याशीच लग्न करीन आणि जर का असं घडलं नसेल तर आज अविवाहित राहीन अहोवाहित राहीन अविवाहित राहीन. सारा घडलेला प्रसंग पिजाच्या कर्णोपकरणी घालवण्यात म्हणून कमल वायू गतीनं निघून गेली पण परमेश्वर माणसाच्या इच्छेप्रमाणे घडवीत तो असं नाही. कमलच्या पिताश्रीनं कमलचं लग्न इंद्रमंत्रीचा राज करता येईल अशी ठरविलं होतं. कमलनं जीवाच्या अखंड निशाण्याचा प्रयत्न केला की माझं प्रेम चंदनवर आहे. कमलचे पिताश्री म्हणाले बाळा तुझं जर का प्रेम कमल चंदनवर आहे तर खुशाल लग्न कर. पण एक मात्र धनीदेव ज्या दिवशी चंदन आणि कमलचं लग्न होईल त्या दिवशी एका रस्त्यानं राजा शांती सैन्याची प्रयत्न यात्रा आणि दुसऱ्या रस्त्यानं कमल आणि चंदनच्या लग्नाची वरात. कोणती दुर्दैवी मुलगी असेल आपल्या पित्याचा घात करून सुखाचा विचार करेल. पुण्याच्या दुसऱ्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या बागे पुष्पवटिकेच्या ठिकाणी कमल चंदनला भेटली. सारा घडलेला प्रसंग तिने कथन केला आणि पुण्याच्या कमल वायुगतीनं निघून गेली आणि त्याच दिवसापासून कमल हा वेड्या अवस्थेत मी रानावनात भटकतो आहे वेलींशी बोलतो आहे झाडांशी बोलतो आहे. पण कमल तुझ्या धन्याचा कनिष्ठ बंधू मेघनाथ मला भेटला ते मला विचारत होते वेड्या अवस्थेत मी त्यांना तिसरंच उत्तर देत होतो म्हणून कमल मला खूप मारलं ग पण मारलं ते चांगलंच केलं कमल. त्यांच्या माराच्या एकाएका आघातानं माझ्या पूर्व स्मृती मला उजाळा देऊ लागल्या मला समजू लागलं माझं नाव विचारताय आणि मी चंदन समंतास त्याने माझ्या हाते अजम्या दिना म्हणाले जा जिने तुला प्रेम वेडा बनविला त्या कमलचा या जम्यानं खून कर. कमलचा पती इंद्रनाथ त्याचा या जम्यानं खून कर. काल कुठे जन्माला आलेल्या निरागस पाडाचा चातड्या या जंबियानं काढ. पण मी नाही असं म्हणताच त्याने मला पुन्हा मारण्यास सुरुवात केली. मी 2 मिनिटं विचार केला मी जर का नाही म्हणालो असेल तर ही चंडा मला ठार मारून टाकतील आणि माझ्या कमलच्या संसाराला खगरा चंद्र ग्रहण लागेल आणि म्हणूनच मी तुझ्या महाली आलो आहे. कमल एक करशील का ग कमल एक देशील का ग ज्या लवडाला जन्म दिला आहेस त्याला जाता जाता डोळे भरून पाहिन. मध्यरात्रीचा प्रहर उलटून चाललाय कमल इंद्रनगरीच्या वरळात मेघनाथ रूपी सर्प टाकला आहे हा चंदन जातो आहे कमल हा चंदन चालला आहे.